गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीने कळस गाठलाय. एका बाजूला कोयता गँगचे वाढते प्रस्त आणि आता थेट वकील महिलेवर विनयभंग. एका क्षुल्लक कारणावरून त्या वकील महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तिला बोचकारलं गेलं. काय आहे प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. पुण्यातील एका 25 वर्षीय वकील असणाऱ्या तरुणीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलाय. गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष यांनी त्यांच्या साथीदारासह भर रस्त्यात या तरुणीवर विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील SB रोडवर रात्री 9:15 ही घटना घडली. या प्रकरणात तरुणीवर मारहाण केल्यामुळे जखमा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. पीडित वकील तरुणीने स्वतः घडलेला सगळा प्रकार सांगितला. काल रात्री 8:30 ते 9 दरम्यान मी माझ्या घरात गोखले नगरहून पुणे हॉस्पिटलला जायला निघाले होते. सिम्बॉसिस मार्गे, SB रोड सिम्बॉसिसच्या मार्गे. गोखले नगरचा रस्ता हा थोडा छोटा आहे, पण तिथे एक 4-व्हीलर आमच्या पुढे होती. त्याच्या पुढे गर्दी इतकी नव्हती, इतकी पण नव्हती की तिथून तो गाडी घेऊन जाऊ शकत नव्हता. थांबत थांबत गप्पा मारत तो इसम गाडी हळूहळू नेत होता. त्याच्या मागे भरपूर ट्रॅफिक जमलेलं होतं. प्रत्येक जण हॉर्न वाजवत होतं, तरी पण तो बाजूला हटायला तयार नव्हता. ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला, तरी पण तो ब्लॉक करत होता मुद्दाहून रस्ता. थोडं पुढे जाऊन पत्रकार नगर सोसायटीच्या समोरून जेव्हा फायनली जागा मिळाली ओव्हरटेक करण्यासाठी, तेव्हा त्याला हॉर्न वाजवत मी ओव्हरटेक केलं. आणि नंतर सिम्बॉसिस किंवा शेती महामंडळाच्या इथल्या सिग्नलला मी जाऊन थांबले. त्या इस्माने त्याच्या कार सकट, त्याच्या कारमध्ये 5 ते 6 जण होती, त्यांनी माझा पाठलाग केला. सिग्नलवर त्यांनी त्या इस्माची बायको गाडीतून उतरून तिने माझ्या गाडीची चावी काढली. तो इसम दयानंद इरकल, जे स्वतःला राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष म्हणतात, त्यांनी मला छातीला हात धरून बाजूला काढलं, पूर्ण ब्लॉक केलं होतं, माझा हात ब्लॉक केला होता, मला पूर्ण ब्लॉक केलं होतं. आणि त्याच्या मागून त्याची बायको, त्यांच्यासोबत अजून एक बाई होती आणि 3 असम होते, त्यांच्यातला एक त्यांचा मुलगा होता. असे 5 ते 6 जणांनी माझ्यावर अटॅक केला. कंटिन्युअस असॉल्ट चाललेला होता. चपलेनी मारतायत, लाथाबुक्क्यांनी मारतायत, मला ढकलतायत. हेच चालू असताना दयानंद इरकलचे 50 ते 60 कार्यकर्ते तिथे गोळा झाले. त्यांनी सुद्धा मॉब लिंचिंगच्या प्रकारासारखा माझ्यावर धावून आले. शिवीगाळ, अश्लील शिवीगाळ करत होते. तुला घरात घुसून मारू, तुला घरात घुसून तुझा बलात्कार करू, ह्या चौकापासून थोडी पुढे जाऊन जर तू अशी नडली असती तर तुझं काय झालं असतं हे तुलाही माहित नाही. अशा प्रकारचे जीव मारण्याच्या धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. सुदैवाने त्यावेळी बीट मार्शल आले होते, म्हणून मी तिथून सुखरूप वाचले. नाहीतर मग त्या घोळक्यात काहींच्या हातात रॉड होते, काहींच्या हातात कोयते होते. जर वेळेवर बीट मार्शल आले नसते तर बहुतेक आज मी जिवंत नसते. माझी हीच एक विनंती आहे सरकारकडनं की या दयानंद इरकल इस्माला कठोर शिक्षा व्हावी. वारंवार वकिलांवर हल्ले होत आहेत, हे कुठेतरी थांबायला हवं आणि कायदा कडक व्हायला हवा. दरम्यान या घटनेची नोंद भाजपच्या चित्रा वाघ यांनी घेतली असून या प्रकरणातील दोषी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे. शहरातली एक वकील मुलगी आपल्या रस्त्याने मोपेडवरून जात होती. रस्त्यात एक पुढची गाडी अतिशय धीम्या गतीने जात होती, म्हणून मुलीने ओव्हरटेक करून गाडी पुढे घेतली. गाडी पुढे घेतल्यानंतर त्या गाडीतून एक माणूस बाहेर आला, ज्याने त्या मुलीसोबत अतिशय दुर्व्यवहार केला. तिचे कपडे खेचले, बटन तुटेपर्यंत खेचले, तिला नको नको तिथे घाणेडे किळसवाणे हात लावले. एवढंच नाही, त्याच्या सोबत असणारी जी बाई होती तिने सुद्धा त्या मुलीला चपलेने मारलं, तिला नको नको त्या शिव्या दिल्या. हे हरामखोर आहेत कोण? हे हरामखोर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराचा उपाध्यक्ष दयानंद इरकल. हे शिंदे फडणवीसांचं सरकार आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने महिला मुलींकडे बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही. इतका संतापजनक प्रकार घडलेला असताना सुद्धा पुणे पोलिसांनी कुणाची वाट बघतायत या हरामखोरांना अटक करण्यासाठी? त्यामुळे या दयानंद इरकल आणि त्याच्या सोबत असलेले सगळे हरामखोर यांना तात्काळ अटक. दरम्यान नेते मंडळींकडून अनेकदा कायदा सुव्यवस्थेवर चर्चा केली जाते. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून वादही पाहायला मिळतात.
मात्र अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही। आता सध्या तरी हे प्रकरण सरकार दरबारी गेले, त्यामुळे यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि अशाच ताज्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।